मुळशी पॅटर्न या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दोन टोळ्यांमधील गँगवॉर, भांडणं, दहशत, हल्ले आणि खून, तर हाच प्रकार घडलाय तो म्हणजे पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात. पुण्यामध्ये जास्त ऍक्टिव्ह असलेल्या मोहळ गँगचा सूत्रधार शरद मोहळ याची 5 जानेवारी रोजी 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र ही हत्या एका गुंडाची जरी असली तरीही याची देशभरात एवढी का चर्चा होतीये आणि याच शरद मोहळची गुन्हेगारी विश्वात नेमकी एंट्री कशी झाली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. शरद मोहळ हा सगळ्यात जास्त चर्चेत आला तो म्हणजे 2012 घडलेल्या एका खून प्रकरणामुळे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी मोहम्मद सिद्दीकी हा एरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये होता. त्यावेळी शरद मोहळ याची सुद्धा इथंच रवानगी करण्यात आली होती. तर एकमेकांकडे खुन्नस देऊन पाहिल्याच्या कारणावरूनच शरदने कारागृहातच आपला साथीदार आलोक भालेरावच्या साह्याने बर्मुड्याच्या नाड्याने गळा आवळून या कातील सिद्दीकीचा खून केला होता. तेव्हा एका दहशतवाद्याला मारल्यानंतर शरद मोहळची एक राष्ट्रभक्त असल्याची प्रतिमा सुद्धा समाजासमोर तयार झाली होती. त्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा त्याला उचलून धरलं होतं. तर अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात, वारकरी भोजन किंवा गणेश मंडळ यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग वाढला होता. याशिवाय आपण जर त्याचं फेसबुक अकाउंट पाहिलं तर आपल्या फेसबुक अकाउंटवरती तो नेहमीच देवाच्या धर्माच्या फोटोज आणि पोस्ट सुद्धा शेअर करत होता. तर याच्या माध्यमातून शरद मोहळ हा हिंदू डॉन होण्याचं स्वप्न पाहत होता असं सुद्धा बोललं जाऊ लागलं होतं. मात्र आता त्याच्या हत्येनंतर हा अध्याय सुद्धा इथेच संपला आहे. शरद मोहळच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तो मूळचा मुळशी गावचा आहे. त्याचे आई वडील हे याच गावात शेती करायचे आणि याच सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा उदरनिर्वाहासाठी गुंड संदीप मोहळचा वाहन चालक म्हणून नोकरी करत होता. आणि शरदची नोकरी सुरू असतानाच 2006 पुण्यातील मारने गँगनं संदीप मोहळची हत्या केली होती. तेव्हा संदीप मोहळची हत्या हीच शरद मोहळची गुन्हेगारी विश्वातील एंट्री ठरली. संदीप मोहळच्या हत्येचा बदला घ्यायचा हाच उद्देश मनात ठेवून शरद मोहळने या गँगची सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली होती. आणि यानंतर 2010 संदीप मोहळच्या हत्येतील म्होरक्या असणाऱ्या किशोर मारणेची त्यानं हत्या केली. यानंतर त्याला कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली मात्र तो जामिनावर बाहेर आला होता. तर मारणे गँगला प्रत्युत्तर दिल्यामुळे शरद मोहळची दहशत ही सगळीकडेच पसरली होती. त्यानंतर शरद मोहळने शहरामध्ये खंडणी, अपहरण आणि हत्येचं सत्र हे सुरूच ठेवलं होतं. त्याच्या नावे अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे सुद्धा नोंद आहेत. तर लवासा सिटी प्रकरणात सुद्धा शरद मोहळचं नाव हे समोर आलं होतं. दासवे गावचे सरपंच शंकर दिंडले यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून 47 लाख रुपये लुटल्याप्रकरणी शरद मोहळवरती गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणात त्याच्यावरती मोक्का सुद्धा लावण्यात आला होता. जेव्हा शरद मोहळ हा एरवडा कारागृहामध्ये होता तेव्हा मुठा गावात ग्रामपंचायतीची निवडणूक ही पार पडली होती आणि त्यावेळेस बिनविरोध उपसरपंच पद शरद मोहळने मिळवलं होतं. त्यामुळे कारागृहात असून सुद्धा गावचं उपसरपंच पद मिळवल्याने त्याची दहशत किती असेल हे लक्षात येतं. कातील सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी 2019 त्याला कोर्टाकडून निर्दोष मुक्तताही मिळाली तर 2022 त्याला पुणे शहरातून तडीपार करण्यात आलं होतं. 2023 सरपंच अपहरण प्रकरणात सुद्धा त्याची निर्दोष सुटका झाली होती. एकंदरीत हे सगळं पाहता सगळ्याच खटल्यांमधून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर शरद मोहळने स्वतःभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय, समर्थक तरुणांची वाढती संख्या या सगळ्याच गोष्टींचा विचार करून आपली पत्नी स्वाती मोहळचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला आणि याच्या सहाय्याने तो राजकारणात सुद्धा उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भविष्यात पॉलिटिकल प्रोटेक्शन मिळण्याआधीच शरद मोहळचा अंत झाला. तर यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.